खालापूर पोलिसांचा पावसाई पर्यटकांवर कारवाईचा बडगा. कलोदे धबधब्यावर करण्यात आली कारवाई. कोरोना संकट पाहता खालापूर तालुक्यात पावसाई पर्यटनाला बंदी घातल्याने अनेक पर्यटकांची हिरोमेट झाल्याचे पाहायला मिळत असले तरी काही पर्यटक सर्व शासकीय नियमांना पायदळी तुडवून पावसाई धबधबा व धरणांवर मौजमजा करीत असताना खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई व त्यांच्या टीमने कलोती धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईत 14 कार व 12 बाईकस्वारांवर कारवाई करीत दंड आकारल्याने सर्व पर्यटकांचे धाबे दणाणले असून खालापूर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. खालापूर तालुक्यातील पावसाई पर्यटन अनेकांना भुरळ पाडत असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून पांढरशुभ्र पडणारी पाण्याची धार सर्वांना आकर्षित करीत असल्याने खालापूर तालुक्यात वर्षा सहलीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने खालापूर तालुक्यात पर्यटनाला शासनाने बंदी घातली असून पर्यटनाच्या ठिकाणी खालापूर पोलीस आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळत असताना काही पर्यटक शासनाच्या नियमांना पायदळी तुडवून वर्षा सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करीत असताना 20 जून रोजी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई व त्यांच्या टीमने कलोते धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर कारवाई केल्याने अनेक पर्यटकांनी हिरोमेड असून या कारवाईत 14 कार व 12 बाईकस्वारांवर कारवाई करीत दंड आकारले आहे. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई, पोलीस जयस वाघ, विठ्ठल घावस, गोकुळण्णा हेमाडे, प्रतीक्षा म्हात्रे, राजश्री दवणे, होमगार्ड लक्ष्मण झोरे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी. कोरोनाचा काळ आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये अशा पद्धतीने एक सॅटर्डे संडे असताना खूप जास्त गर्दी या कलोते डॅमच्या इथे होते. त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणात कलोते गावात असेल किंवा आपल्या खालापूरमध्ये असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असेल कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या दृष्टीनं एक उपाययोजना म्हणून आम्ही सर्वजण पोलीस आणि सर्व आलेलो आहोत या ठिकाणी. त्या दृष्टीने इथल्या लोकांवर जे पर्यटक आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर विनामास्क केसेस असतील, वाहतुकीच्या केसेस असतील असं करून एक त्यांना त्याच्यावर आपल्याला प्रतिबंध असं काय करता येईल या दृष्टीने आम्ही उपाययोजना करत आहोत.